प्रयोग कोकणामध्ये यशस्वी करतायत? रेशीम शेतीचा प्रयोग हा शेतकरी यशस्वी करतायत हे आज सिद्ध झालं आहे, आणि म्हणून नियोजन मंडळामध्ये एक रेशीम शेतीच्या संदर्भामध्ये जो हेड आहे ज्याचा आपण दुर्दैवानं उपयोग करत नाही, पुढच्या दौऱ्यामध्ये या सगळ्या व्यावसायिकांना बोलून कशा पद्धतीनं त्यांना मदत करता येईल यासाठी आम्ही निर्णय घेऊ. परंतु रेशीम उद्योग अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतोय हे आज कृषी विद्यापीठानं प्रूव्ह केलेलं आहे. राजकीय प्रश्न, पुन्हा एकदा सातवं ट्विट झालेलं आहे आणि गुंडांचे फोटो या ठिकाणी संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे आणि राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी आजच्या पत्रकार परिषदेने केलेली आहे. पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपती राजवट जर लागली असती तर अख्ख्या देशामध्ये राष्ट्रपती राजवट आली असती. मला असं वाटतं की तुम्ही काही गोष्टी अतिशय गांभीर्यानं त्यांच्या घेता, ते कृपा करून भविष्यात घेऊ नये ही देखील विनंती आहे. कारण एखाद्याला नाहक बदनाम करणं आणि मुख्यमंत्री जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत याच्याबद्दल पोटसूळ असणं हे आता जनतेला कळायला लागलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की परवा जो प्रसंग गोळीबाराच्या संदर्भातला झाला याच्या बाबतीत मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन नक्की वस्तुस्थिती काय आहे हे मी सांगितलेलं आहे. हे देखील मी सांगितलं की एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या पश्चात पत्रकार परिषद घेणं हा आमच्यावर संस्कार नाही, परंतु तो प्रसंग घडल्यानंतर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना बदनाम केलं गेलं त्यामुळं नाईलाजानं ती पत्रकार परिषद घ्यावी लागली. मला असं वाटतं की गुंड पोसणं आणि पाळणं ही कोणाची संस्कृती आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. फडणवीस साहेब काल असं म्हणाले होते की कदाचित पहाटेच्या शपथविधीला भुजबळ साहेब जर सगळ्या मंत्र्यांना घेऊन सगळ्या आमदारांना घेऊन आले असते तर 2.5 वर्ष थांबायला लागलं नसतं. ते तसं का बोलले त्यांना विचारावं लागेल ना. आता देवेंद्रजींनी बोललेल्याचा खुलासा मी करावा करण्याएवढा नक्कीच मोठा नाही. त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याचा खुलासा ते करतील. उद्धव ठाकरे गटाचं आज अधिवेशन होत आहे, सगळ्या विषय राजकारणाच्या विषयासंदर्भामध्ये आणि एकंदरीतच सगळ्या गोष्टीमध्ये उद्धव ठाकरेसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. उभाटाचं जर अधिवेशन होत असेल तर लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे ना. लोकशाहीतल्या प्रक्रियेमध्ये एखाद्या पक्षाचं अधिवेशन आमचं पण आहे 16-17 कोल्हापूरमध्ये, त्याला मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करणार आहेत. परंतु कुठच्या अधिवेशनाचा फायदा होतो हे जनता ठरवणार आहे, आणि तो फायदा जर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला करून देण्याचं मतदारांनी ठरवलं असेल तर अशी अनेक शिबिरं अन्य लोकांची झाली तर त्याला काय आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. जरंगे पाटलांनी आजपासून उपोषण सुरू, उपोषणाचा दुसरा दिवस आहे आजचा, औषधोपचार घ्या. मी काल स्वतः मनोजींशी चर्चा केलेली आहे. अधिवेशनाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि योग्य वेळी ते अधिवेशन आम्ही घेऊ. सर, काल एक कणकवलीमध्ये घटना घडली, मुसलमान दाम्पत्याला मारहाण करण्यात आली, जबरदस्ती श्रीराम म्हणत असं म्हटलं तिथं अशी जबरदस्ती केली गेली, काय माहिती आहे का? एखाद्या प्रसंगाची माहिती घेऊन बोलणं योग्य असतं, कारण हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. मी तिथल्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा करेन, नक्की काय वस्तुस्थिती आहे ती माहिती घेईन आणि त्याच्यानंतर बोलेन. सर, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे या कोकण दौऱ्यावरती आलेले होते आणि भास्कर जाधवांनी खूप वेगळ्या पद्धतीने टीका राणेंवरती केलेली होती, त्याचं उत्तर काल स्वतः नारायण राणेंनी दिलं, योग्य वेळी चोख दिला जाईल असं त्यांचं या वक्तव्य आहे. एकंदरीत ॲक्शनला रिॲक्शन ही नेहमी असते, परंतु ज्या पद्धतीनं राजकीय भाषणं राजकीय पत्रकार परिषदा होत आहेत मला असं वाटतं की थोडंफार ह्याच्यामध्ये म्हणजे मी एवढा मोठा नाही सांगण्या एवढा, परंतु काहीतरी बदल झाले पाहिजेत, पुढच्या पिढीला राजकारणामध्ये यावं असं वाटलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या काही पत्रकार परिषद होत आहेत, ज्या काही शिवीगाळ होत आहेत, जे काही बदनामी केली जाते हे कुठंतरी प्रत्येक राज्यकर्त्यानं हे बंधन पाळलं पाहिजे. आणि हे मी का सांगतो आहे तर माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी असलं कधीही केलेलं नाही. महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं फॉर्म्युला अजून या ठिकाणी ठरताना पाहायला मिळत नाही आहे असं बघतं या सगळ्या गोष्टी. महाविकास आघाडी म्हणजे ही म्हणजे इंडिया आघाडी नाही, ज्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही त्यांचं जागा वाटप कशाला लक्ष द्यायचं. आणि जे पंतप्रधानपदाचा उमेदवारच देऊ शकत नाहीत नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये त्याच्यामुळं त्यांच्यावर काय चर्चा करायची. त्यांनी पहिला पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवावा, जे जे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते त्यांना सोडून गेले. आता पंतप्रधान कोण आणि पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? पंतप्रधान कोण म्हणजे निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आहेत, परंतु त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे पहिले त्यांनी जाहीर करावं, मग प्रचार, मग जागा, मग पुढचं सगळं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये प्रदेशाध्यक्ष काळसेकर यांनी कमळावरच निवडणूक लढवणार असं जाहीर केलं आहे. हे त्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत, उपाध्यक्ष. मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की उद्या मी जरी इथं टाव फोडला तरी शेवटी इथली जागा कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हे सर्व अधिकार हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत.
तसं भाजपानं देखील कुठच्या कार्यकर्त्यांना दिलेलं नाही आहे, ते त्यांचं नेतृत्व ठरवणार आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेणार आहे. प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला स्वबळावर लढण्याची भाषा करण्याचा देखील अधिकार आहे. पण ज्यावेळी हे नेते ठरवतील आणि जे कोण उमेदवार देतील नंतर प्रचाराची यंत्रणा सुरू होईल. आजही शिवसेनेचा दावा आहे आणि शिवसेनेनं मागणी केलेली आहे. धन्यवाद. थँक्यू सर.